अशोक माली यांना आमची विनंती की दत्ताला सामनावीराचा किताब देण्यासाठी आपण या। अनुराग सोनावले आपण कुठे असाल तर आपण व्यासपीठावरती यायचा। अनुराग बाइक ची आरशी रिफ्लेक्ट होती है खेळाडू ने तिथपर्यंत पोहोचा कुठला तरी। समीर साठी हा बॉल ऑन साइड ला ऑन ड्राइव। तर सन्माननीय या गावचे प्रतिष्ठित नागरिक नरारी मिनमिने साहेब देखील या स्टेजच्या ठिकाणी उपस्थित झालेले, स्पर्धेच्या ठिकाणी उपस्थित, त्यांना आमची विनंती की आपण आपल्या मित्र परिवारासह आमच्या व्यासपीठावरती यावं, आपलं हार्दिक असं स्वागत आशीर्वाद कालेकर यांना आमची विनंती की आपण स्टेज वरती या।
लॉफ्ट केला समोरच्या दिशेने क्षेत्ररक्षक दूरवरून आणि कॅच पकडली आहे विकेट मैदानाच्या बाहेर बॅट्समन समीर आउट। नरारी मिनमिने सर आणि त्याचबरोबर विलासजी जाधव यांचं स्टेजवरती आगमन झालेलं आहे, त्यांचं हार्दिक मनपूर्वक स्वागत। मॅच आपण पाहत आहेत अद्विक स्टार्स बनाम आर डी इलेवन या दोन टीममध्ये संघाची धावसंख्या एकूण जाऊन पोचले 4 या धावसंख्येवरती 6 या धावसंख्येवरती। पंकज होते चेंडूच्या खाली आणि चुकी नाही आहे या बॉलवरती। निर्धाव चेंडूची धून सांगता होते शेवटच्या बॉलवरती रन मिळत नाही आहे डॉट बॉल आणि पहिल्या ओव्हरच्या अखेरीस संघाची धावसंख्या इथून जाऊन पोचली आहे ती 1-6। लॉफ्ट करायचा होता कव्हरच्या दिशेने दुसऱ्या षटकातील पहिला बॉल हेमंत, एक रन या बॉलवरती मिळते, टीमची धावसंख्या 7 या धावसंख्येवर। वेगवान चेंडू ऑन साइडला शॉर्ट स्क्वेअर लेग वरतून बॉल काढला आहे, एक रन या चेंडूवरती कंप्लीट दुसऱ्यासाठी निघालेत, मिसफील्ड होते 2 रन्स तिथून झाल्यात पूर्ण आणि 2 धावा या चेंडूवरती मिळतात 2 मदतीनं संघाची धावसंख्या 1-9 या धावसंख्येवर। तर स्टेजवरती उपस्थित नरारी मिनमिने साहेबांनी त्याचबरोबर जाधव साहेबांचा शुभ सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल। आम्ही अनिलजी मराठे यांना विनंती करतो की आपल्या शुभ असे आपण दोघांचा शुभ सन्मान या व्यासपीठावरती करावा। डॉट बॉलची इथून सांगता होत्या चांगला बॉल कोलवा टप्प्याचा होता हेमंत कालेकर याचा आणि या बॉलवरती फक्त 1 रन मिळते आणि 1 सहाय्यानं संघाची धावसंख्या 11 या धावसंख्येवरती। लेटकटचा फटका प्रयत्न चांगले होते स्क्वेअर ऑफ द विकेट खेळतात या बॉलवरती 2 रन इथं पूर्ण होत आहेत पळून आणि 2 मदतीनं षटक क्रमांक 2 कंप्लीट आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या 1-13 या धावसंख्येवर।
प्रणीत मिनमिने आपण कुठे असाल तर स्टेजवर या. ऑन साइडला फटका रोहन पाटीलच्या बॅटमधून हा फटका क्षेत्ररक्षकाकडून प्रयत्न कमालीचे होते. दुसऱ्याचा प्रयत्न केला जातोय. वन शॉट एकच रन या बॉलवरती मिळेल आणि एकच्या मदतीनं टोटल 14. ए जे 111 टीमचे सर्व खेळाडूला विनंती आहे की आपले टीम कॅप्टन राकेश पाटील आपली वाट पाहत आपण स्टेजच्या पाठीमागच्या दिशेने यायचं आहे. वन शॉट या बॉलवरती कॉल केला ऑफिशियलनं आणि एकच धाव या बॉलवरती मिळते. टीमची धाव संख्या 14. सुंदर अशी झेल आपल्याला पाहायला मिळते. रोहन पाटील बॅक टू द दोन चेंडू आणि 14 धाव संख्या. सुंदर असा षटकार ऑफ साइडच्या दिशेने रामदेव बाबा पतन झाले षटकार. आणि या षटकाराच्या माध्यमातून धावफलक जाऊन पोहोचली आहे दिवीच्या घरात. सुंदर अशी फलंदाजी पाहायला मिळते त्या मयूर मालीच्या माध्यमातून. पुढील चेंडू घेऊन येतोय नाथा. सुंदर अशी गोलंदाजी डॉट चेंडू. तिसरं षटक चालू आहे आणि पाचवा चेंडू घेऊन येत आहे नाथा. आणि सुंदर अशी गोलंदाजी पुन्हा एकदा डॉट चेंडू पाहायला मिळतोय नाथाच्या माध्यमातून. पुढील चेंडू सुद्धा डॉट होतोय. दोन्ही टीमांच्या आटाकाटीची मॅच रंगली आणि तिसरी ओव्हर संपली. तीन शतक संपून धावफलक जाऊन पोहोचले आहेत वीसच्या घरात. स्ट्राईकला असणार दत्ता माली आणि स्ट्राईक एंडला असणार मयूर माली. नॉन स्ट्राईकला असणार मयूर माली. चौथं षटक घेऊन येतोय तो विश्वास.
सुंदर अशे बिल्डिंग आणि दोन धावा पूर्ण केलेल्या आहेत. विश्वासाचा दुसरा चेंडू आणि सुंदराचा चेंडू मारलेला आहे आणि सुंदराची फिल्डिंग पाहायला मिळते आणि दोन धावा पूर्ण केलेल्या आहेत. सुपला शॉट या दोन धावांच्या माध्यमातून धावफलक जाऊन पोचली आहे ती 24 घरात. आणि तिसरा चेंडू घेऊन येतोय तो विश्वास आणि ऑफ साईडला सुंदर असा चेंडू मारलाय. चेंडू जाणार चौकार. चौथ्या षटकातल्या 3 चेंडू संपलेले आहेत आणि धावफलक जाऊन पोचली आहे ती 28 घरात. सुंदर अशी फलंदाजी पाहायला मिळते त्या दत्ताच्या माध्यमातून. सुंदर असा चेंडू फटकलेला आहे. पहिली धाव पूर्ण, दुसऱ्या घेण्याचा प्रयत्न पण एकच धाव मिळते आहे. चार चेंडू आणि 29 धाव संख्या आणि पाचवा चेंडू विश्वाच्या माध्यमातून सुंदर अशी फेके डॉट चेंडू. चौथीवरचा लास्ट चेंडू आणि डॉट चेंडू. विकेट. संपून धावफलक जाऊन पोचली आहे ती 29 घरात. दोन्ही टीमांच्या आटाकाटीची मॅच रंगली आणि चौथी ओव्हर संपली. पुढे षटक घेऊन येतोय तो मनोज आणि स्ट्राईकला असणार दत्ता. स्ट्राईक एंडला असणार रोहित आणि सुंदराचा पटका पण या पटकावर एक धाव मिळेल.
सुंदर असा चेंडू टाकलेला आहे, डॉट चेंडू। आणि सुंदर अशी गोलंदाजी पाहायला मिळते मनोजच्या माध्यमातून, बॅक टू बॅक दोन चेंडू डॉट केलेत। पुढील चेंडू आणि सुंदरचा ऑफ साइड ला चेंडू टोलवलाय आणि खराब क्षेत्ररक्षण, वन बाउंस चौकार। मास्टर चार चेंडू आणि 34 धाव संख्या, शेवटचे दोन चेंडू पाहूया काय करणार रोहित आपल्या संघासाठी। आणि लॉ फुलटा चेंडू ऑफ साइड ला टोलवलाय, पुन्हा एकदा वन बाउंस चौकार। या चौकाराच्या माध्यमातून धावफलक जाऊन पोहोचली आहे ते आडुतीच्या घरात। पाहूया पाचव्या ओव्हरचा लास्ट चेंडू काय करणार रोहित, आणि पुन्हा एकदा फुल टॉस चेंडू लॉंग ऑनच्या दिशेने टोलवलाय पर विकेट। धावफलक पोहोचलेला आहे ते 39, आद्विक स्टारला 40 टार्गेट आहे। पाहूया आद्विक स्टार काय करणार। आधुनिक स्टारची सलामीची जोडी असणार। आधुनिक स्टारची सलामीची जोडी असणार ती भाई गडगे आणि मनोज।
आणि आर डी इलेव्हन कडून पहिला शतक घेऊन येणार तो रोहित। अद्विक स्टारला 40 टार्गेट। आशीर्वाद कालेकर स्टेजशी संपर्क साधा लवकरात लवकर। स्ट्राईकला असणार मनोज आणि स्ट्राईक एंडला असणार भाई, नॉन स्ट्राईक एंडला असणार भाई। पहिला बॉल या ठिकाणी डॉट टार्गेट 40 धावसंख्येचा टार्गेट 30 बॉल आणि 40। पहिली सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये मनोज आणि भाई, गोलंदाजी करतो रोहित। पहिलं प्रामुख्याचं स्ट्रायकर बॉलर लॉफ्ट करायचा होतो टॉपेज पाठीमागे बॉल, क्षेत्ररक्षक जज करतायत चुकी नाहीये। पहिल्या बॉलवरती डॉट बॉल आणि दुसऱ्या बॉलवरती विकेट, पहिले मोठा धक्का आद्विक श्रासला, बॅट्समॅनतून बाद होतो मनोज। चौथं पर्वाचं थरार तुम्ही आजमवतात, शेवटच्या लीग मॅचेस मधील शेवटच्या टप्प्यातील मॅच तुम्ही आजमवतात आर डी इलेव्हन वर्सेस अद्विक स्टार्स। स्टॉपेज लागले पाठीमागे बॉल, अजून एक दे धक्का बॅटिंग करणाऱ्या अद्विक स्टार्स टीमला, बॅक टू बॅक दुसरा गडी बाद। प्रणित मिनमिने आमच्या समवेत जॉईन आहे, तसंच को अँकर भरपूर चांगला आवाज येत्या कालामध्ये कदाचित पुढच्या पर्वापासून प्रणितचा आवाज तुम्हाला ऐकायला मिळेल बीपीएलच्या वतीनं। या बॉलवरती एक रन मिळेल, चोरटी धावानी रिस्की रन होती ती कम्प्लीट केली आहे आणि या बॉलवरती एक सिंगल। पाचवा बॉल लॉफ केला एक्स्ट्रा कव्हरला, कॉल केला आणि अप्रतिम जेल पाठमोरे होते, शॉट एक्स्ट्रा कव्हर मधून बॉल क्लिअर करायचा होता, हवेमध्ये राहिला आणि विकेट मैदानाच्या बाहेर। पहिल्या ओव्हर मधील ही तिसरी विकेट, आता शेवटचा बॉल शिल्लक आहे, एका ओव्हर नंतर आपण करू दोन्ही टीमच्या कॅप्टन मध्ये टॉस।
पहिल्या ओव्हर मध्ये पाच बॉल मध्ये तीन गडी बाद झालेत. अद्विक स्टास अडचणीमध्ये सापडलाय. तीन धावा दाव फलकावरती आहेत, तीन गडी गमावलेत आणि फक्त एक रन धाव फलकावरती आहे. ऑन साइडला स्मॅश केलाय, आडव्या बाटने प्रहार केलाय. बॉल मिड डीप मिड विकेट बाउंड्री पलीकडे, षटकार. शेवटच्या बॉलवरती ठोकलेला षटकार आणि सहाच्या मदतीनं टीमची टोटल जाऊन पोचले ती सात या धावसंख्येवरती. 40 टार्गेट आणि आपण 34 डिफेंड होताना पाहिल्या या आधीच्या मॅचमध्ये. त्यानंतर आपण पाहतो 24 बॉलमध्ये आता 33 या धावसंख्येची दोन गरज. ओवर द विकेट, चोवीस बॉल 33, सात रन. ओवर द विकेट ने बॉलिंग चालू आहे. विनय बॉल चांगला होता, शरीरापासून दूर. लाईन तपासल्यानंतर वाईट कॉल केलाय. एक एक्स्ट्राची रन आणि अंपायरचं देखील दोन्ही कौतुक आपण करूयात. प्रत्येक बॉलवरती चांगलं लक्ष ठेवत असताना पहिल्या बॉलपासून भरपूर चांगलं काम. पहिल्या मॅचपासून पवन विरले सर वंजारपाडा आणि अनिकेत बवारे वंजारपाडा या दोन्ही पंचांच्या जोडीने आज प्रभावित केले. कालच्या दिवसापासून चांगलं काम दोन्ही ऑफिशियलचं राहिलंय विदाऊट एनी कॉन्ट्रोवर्सी. स्वतः चांगले क्रिकेटर. एकीकडे आपण पाहत पवन विरले कर्जत तालुक्यामधील पहिलं मेडन षटक ज्याने टाकलं तो पवन विरले मेन पंथाच्या भूमिकेमध्ये आहे. आणि दुसरीकडे डावकुराताचा ओपनर स्ट्रायकर विस्फोटक खेळाडू अनिकेत बवारे हे पंचांच्या भूमिकेमध्ये. आणि या बॉलवरती एक रन अपील करण्यात आलं. हाईट फॅक्टर इथं मॅटर करतोय. थाईला चेंडू जाऊन आदळतो आणि या बॉलवरती धाव मिळत नाहीये. टीमची धावसंख्या 9 या धावसंख्येवरती 3-9. 22 बॉल आणि 31 या धावसंख्येची इथून गरज. 22 बॉल 31. साध्विक स्टार्स बनाम RD11 अशी मॅच. रोहन पाटील बनाम हेमंत कालेकर अशी मॅच. ऑन साइडला फटका, एका टप्प्याखेर बॉल बाउंड्री पलीकडे जातोय. मिळतील धावा 4, हा चौकार.
धन्यवाद डीजे, धन्यवाद सौकाराच्या साहाय्याने 13 धावा। ओवर द विकेट, लोअर फुल टॉस समोर केलेत मिडॉम मधून डीप मध्ये बॉल लॉन्ग ऑन, वाईडिश लॉन्ग ऑनला फिल्डिंग होईपर्यंत एक रन इथून केले कंप्लीट आणि एकच्या साहाय्याने संघ पुढे चालला आहे। 3-14 धावा एकूण धाव फलकावरती लागल्यात। 5 बॉल मध्ये 13 ची पार्टनरशिप या दोन्ही खेळाडूने बनवली आहे। बाई या आधीचे खेळाडू बाद झाले, बडवल प्रीमियर लीग 20-22-17 तुम्ही आजमवत आहेत। विनय बॉलिंग करतोय, आर डी 11 बनाम अद्विक स्टार्स या दोन टीम मध्ये मॅच। 20 बॉल मध्ये 26 ची गरज आणि इथे बॉलला पाठवलं एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या पलीकडे चौकार। आता 22 ची गरज, चांगला चौकार निलेशच्या बॅट मधून हाफ ट्रॅकर होता उडवण्याचा प्रयत्न, फुटवर्क चा वापर, बीट झालेत बॅट्समन, षटक कंप्लीट होतोय। दुसरा आणि 2 ओव्हरच्या अखेरीस टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 18 या धावसंख्येवरती, 18 ऑन स्कोरबोर्ड। ग्रामपंचायत सदस्य हरचंद्र वाघ साहेब यांचं आगमन, त्याचबरोबर विकासजी पाटील यांचं देखील आगमन झालेलं आहे। किशोर घारे ग्रामपंचायत सदस्य यांचं देखील या स्पर्धेच्या ठिकाणी आगमन झालेलं आहे। या सर्व पाहुण्यांना आमची विनंती असेल की आपण आमच्या व्यासपीठावरती यावं, आपलं हार्दिक मनपूर्वक स्वागत आहे। चला मॅच स्टार्ट करा, तिसरं षटक प्रगती पथावरती 18-22 या धावसंख्येची इथून गरज, 18-22। अप्रतिम फटका, स्क्वेअर कटचा नजराणा, दुसऱ्याला पॅकर बॉल बाउंड्री पलीकडे, कव्हर पॉइंटच्या दिशेने हा क्लासिकल चौकार। चौकार इथून आला आणि चौकाराच्या साह्यानं 22-19 धावा धाव फलकावरती, 16-18 या धावसंख्येची गरज, 16-18। प्रणित मिनमिने आमच्या समवेत जॉईन झालेत, चांगला आवाज तुम्ही या आधीच्या ओव्हरमध्ये त्यांचा ऐकला। लॉफ्ट करण्याचा प्रयत्न स्वतः समीर, कॅच ड्रॉप होणं कठीण आहे परंतु इथे चांगली झेल, पाठमोरे होऊन कॉटन बॉलची संधीमध्ये पकडवलंय बॅट्समन, इथून बाद होईल कल्पेश विकेट मैदानाच्या बाहेर।
तिसऱ्या बॉल वरती विकेट समोर उडवलाय गॅप मध्ये आणि कॅप्टन हेमंत कालेकरच्या बॅट मधून आल्या आल्या भव्य स्वागत करणारा गोलंदाज या चारच्या मदतीनं संघ जाऊन पोहोचला 26 लॉफ्ट करण्याचा प्रयत्न ऑन साइड ला ऑन ड्राइव या बॉल वरती एक रन मिळते आणि या स्पर्धेच्या ठिकाणी ज्याने सर्व खेळाडूंना टी शर्ट पुरस्कृत केले ते आमचे पुरस्कर्ते ध्रुवी एंटरप्राइजेसचे मालक प्रोप्रायटर ओनर चेतन शेठ मिनमिने यांचं या व्यासपीठावरती आगमन होतंय त्यांचं सहर्ष मनपूर्वक स्वागत आहे 27 धावा एकूण धाव फलकावरती आता 12 चेंडूंचा खेळ इथून शिल्लक असेल आणि 12 बॉलमध्ये धावा करायच्या जिंकण्यासाठी 13 रन करायच्यात 12 बॉलमध्ये अजय भोईर कुठे असाल तर आपण व्यासपीठावरती आवा अजय भोईर बारा बॉल मध्ये 13 या धाव संख्येची गरज आहे बारा बॉल आणि 13 या धावसंख्येची गरज 12 बॉल मध्ये 13 ची गरज गोलंदाजी मार्क वरती रोहित आलाय मागच्या मॅच मध्ये 12 बॉल मध्ये 11 डिफेंड झाले होते आता 12 बॉल 13 ची गरज आहे अद्विक स्टार्सला कॅप्टन मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय हेमंत कालेकर एक रन इथून मिळेल मिडॉम मधून डीप मध्ये बॉल चाललाय आणि एकच्या मदतीनं आता 11 बॉल आणि 12 ची गरज राहील टोटल जाऊन पोहोचले ती 28 वरती आरडी 11 वर्सेस अद्विक स्टार्स अशी मॅच 12 ची गरज आहे 11 बॉल मध्ये लॉफ्ट करायचा होता लेट कट खेळण्याचा प्रयत्न पुढे येऊन स्क्वेअर ऑफ द विकेट खेळायचं होतं बीट झाले डॉट बॉलची इथून सांगता प्रत्येक बॉल इम्पॉर्टंट आहे अद्विक स्टार्स साठी प्रत्येक डॉट बॉल इम्पॉर्टंट आहे आरडी 11 टीम साठी महत्वाची मॅच दोन्ही टीम साठी
पुन्हा एकदा लेट कट केला, जो फटका फसला प्रेशर नक्कीच बनेल. विकेट पकडली आहे रोहन पाटीलने चांगली झेल पकडत असताना. विकेट मैदानाच्या बाहेर आता 9 बॉल आणि 12 या धाव संख्येची गरज. आद्विक स्टार्स बनामार्ड 11 9 बॉल 12 ची इथून राहिली गरज. 9 बॉल मध्ये करायच्यात 12. बॉलर तयार रोहित. 9 बॉल 12 डिफेन्स चांगला फटका हिम्मतने. 1 रन कम्प्लीट केले. दुसऱ्या साठी त्याने क्षेत्र सोडलंय प्रयत्न. विकेट किपर एंडला थोडीशी लेझी फेकी आणि इथून 2 धावा पूर्ण. 2 च्या मदतीनं संघाची धाव संख्या 30. आता 8 बॉल आणि 10 या धाव संख्येची गरज. 8 बॉल 10. टॉपेज पाठीमागे बॉल रोहन पाटीलनं कॉल केला पकडली जायचेल. विकेट मैदानाच्या बाहेर आता 7 बॉल मध्ये दावा करावे लागतील. 10 7 बॉल 10. सात बॉल मध्ये आता विजयासाठी 10 या धाव संख्येची गरज. 7 बॉल मध्ये 10 कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम. महत्वाचा चेंडू आहे गोलंदाज रोहितच्या हातामध्ये. 7 बॉल 10 ची गरज. दूर होता शरीर पासून अवे फ्रॉम द बॉडी. षटक कम्प्लीट. आता 6 बॉल मध्ये आता दावा करायच्या 10 6 बॉल कंपल्सरी 10 ची गरज.
34 धावा धाव फलकावरती 6 ची गरज, 5 बॉल आणि कंपल्सरी 6, 5 बॉल मध्ये 6 बनवायच्यात, अद्विक्षता असला 5 बॉल मध्ये 6 रोखायच्यात। आरडी 11 या टीमला, बॉलिंग मार्क वरती समीर, पहिला बॉल वर चौकार, 6 ची गरज 5 बॉल मध्ये। यावेळी गॅप शोधली आहे, बॉल बाउंड्री पलीकडे एका टप्प्याखेर, 4 धाव संख्येसाठी चौकार, 4 बॉल आणि 2 ची गरज। चेसिंग स्पर्धेचा नियम, 39 धावा धाव फलकावरती 3 बॉल 1 रनची गरज। तीन बॉल एक करायचे 3 बॉल मध्ये। तीन बॉल आता एक रन ची गरज, अद्विक स्टार्सला जिंकण्यासाठी एक रन वाचवायची आहे। तीन बॉल एक आणि विजयी चौकार,